आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ अमृत महोत्सव हा विशेष उपक्रम देशभरातील शहरांमध्ये राबवला जात आहे। या उपक्रमांतर्गत आज इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेला देशभरात प्रारंभ झाला। शहरांमधील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे तसेच डोंगरांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवणे अभिप्रेत आहे। या उपक्रमात नाशिक मनपाचा नाशिक चिलर्स हा संघ सहभागी झाला असून या संघाचा कर्णधार प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीकर आहे। दादासाहेब फाळके स्मारकातील सभागृहामध्ये आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक रोड आर्टिलरी सेंटरच्या पाईप्स अँड ड्रम बँड पथकाने सुभेदार मेजर बसवराज वगे यांच्या मार्गदर्शनाखाली वादन केलं। केंद्र सरकारने प्रसारित केलेलं एक और कदम स्वच्छता की ओर हे गाणंही यावेळी ऐकवण्यात आलं।